सुप्रभात मंडळी, मी प्रसाद सवन पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती. पण आपल्याला एक नवीन सिरीज चालू करायची आहे. सो या सिरीजचा आज पहिला पार्ट आहे आणि आज आपण जात आहो लोणावळा साईडला. आणि या 200 किलोमीटरमध्ये आपल्याला गाडी चालवायला कसं वाटतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आता JNPT रोड क्रॉस करून आपण आलो आहोत मुंबई पुणे हायवेला. आता आपण पोहोचलो आहोत शेडुंग टोल नाक्याला. तर मित्रांनो, शेडुंग टोलनाक्याच्या इथे नाश्ता करून आता आपण आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करतोय. नाश्त्याला वडापाव आणि चहा अशाच गोष्टी मिळतात इथे. आणि फॉर अ चेंज तुम्ही मॅगी खाऊ शकता, त्याहून जास्त काही मिळत नाही. पण जर तुम्हाला अजून काही गोष्टी खायच्या असतील तर थोडं पुढे जाऊन तुम्हाला हॉटेल्स वगैरे मिळतात. सो आता इथून आम्ही जाणार आहोत महडच्या गणपतीकडे. महडच्या गणपती इथून एक अराउंड 20 किलोमीटरवरती आहे. सो आता मी डायरेक्टली तुम्हाला महडच्या गणपतीच्या जिथे टर्न घ्यावा लागतो तो टर्न दाखवतो आणि नंतर मग आपण बोलूया गणपती मंदिराजवळ जाऊन. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत अष्टविनायक महडच्या राईट टर्नच्या जवळ. हा इथे हायवेपासून आपल्याला एक छोटासा राईट टर्न घ्यावा लागतो. इथून अष्टविनायकचा गणपती जो आहे म्हणजे गणपती मंदिर ते 1 किलोमीटरवरती आहे. आणि इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे जर तुम्ही मुंबईपासून पाहायला गेलात तर एक साधारणतः तुम्हाला 75 किलोमीटर्स टू 80 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे. जास्त नाही आहे तसं. सो फार सो गुड. आपली जर्नी पण खूप मस्त झाली. आता आपल्या ॲप्रॉक्सिमेटली किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत 75 किलोमीटर्स. नंतर आता आपण पोहोचलो आहोत महडच्या गणपतीजवळ. हा समोर जो दिसतो आहे तो महडचा प्रवेशद्वार. आपण फर्स्ट टाइम ही बाईक घेऊन आलो आहे. सो इथे प्रवेशद्वाराजवळ एक फोटो घेणं तर बनतंच. एक फोटो घेणं बनतं ना इथे. तर आता आपण फायनली पोहोचलो आहोत महडच्या गणपतीच्या जवळ. काका इथे कशाला, पुढेपर्यंत आहे रे पार्किंग. सो फायनली आपण पोहोचलो आहोत अष्टविनायक महडच्या मंदिराजवळ. तर इथून आतमध्ये दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. बाकी तुम्हाला मंदिराबद्दलची काही माहिती हवी असेल तर आपला याआधीच अष्टविनायक सिरीजचा एक पूर्ण व्हिडिओ सिरीज जी आहे ती आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तिथे जाऊन तुम्ही हे सर्व व्हिडिओज पाहू शकता. त्यामध्ये 8ही च्या 8ही गणपतींचे माहिती मी दिलेली आहे. सो आता मी निघतो आणि दर्शन घेऊन तुम्हाला डायरेक्टली भेटतो. आणि बाय द वे, हा आहे आपला मित्र दीपक. दीपकची ओळख मी करून दिली नव्हती इतका वेळ. जर दीपक मास्क तर काढ, दिस तरी आमच्या व्हिडिओमध्ये. तर हा दीपक फर्स्ट टाईम आपल्या ब्लॉगमध्ये होतो आहे. आम्ही फार जास्त फिरत नाही आणि जेव्हा फिरतो तेव्हा मी ब्लॉगिंग करत नाही. मोस्टली आम्ही कारनेच फिरलो आहे. सो बऱ्याच दिवसांनी आम्हीसुद्धा एकत्र निघालो आहे. सो दीपक, कशी वाटली तुला फसिनोवरची राईड?
हे कम्फर्टेबल आहे का पिलियनसाठी? तर आपल्या फसिनोचं पण हा टेस्ट चालू आहे आणि स्कूटर्स आपल्यासाठी लाँग राईडसाठी चांगले आहेत की नाही ते आपण चेक करतो आहे. सो फार सो गुड. गाडीचं तुम्ही जर बूट स्पेस पाहिलं तर बूट स्पेससुद्धा गाडीमध्ये आहे, तो आहे 21 लिटरचा. सो एक हाफ फेस हेल्मेट आरामात इथे बसू शकतो आणि जो एकदम स्मॉल साईज फुल फेस हेल्मेट येतो तोसुद्धा इथे बसू शकतो. ग्लोव्स तुम्ही ठेवू शकता आणि बघा कोणतीही मेहनत न करता डायरेक्टली लागते. सो अशी ही फॅसिनो. ह्याच्याबद्दलची बाकी माहिती मी तुम्हाला आपली 100 किलोमीटरच्या वरची जर्नी जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा देईनच. आत्तापर्यंत तरी कोणतीही कंप्लेंट नाही आहे माझी, गाडी एकदम व्यवस्थित चालू आहे आणि मायलेजसुद्धा किती दिला ते पण मी तुम्हाला एंडिंगपर्यंत सांगेनच. चला तर मग आता या व्हिडिओला मी इथेच थांबवतो, आता मंदिरात जाऊन येतो आणि मग भेटतो. तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत महडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन टुवर्ड्स लोणावळा आणि लोणावळा इथून एक 14-15 किलोमीटरवरतीच आहे. आपण प्रॉपर सिटीमध्ये जाणार नाही आहे, घाटामध्ये थोडंसं गाडीचं टेस्ट पण होऊन जाईल आणि आपले गाडीचे 100 किलोमीटरसुद्धा कम्प्लीट होतील या इराद्याने मी निघालो आहे. सो इथून पुढे मॅक्झिमम 20-25 किलोमीटर मी गाडी चालवेन आणि त्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात करेन. सो आता मी डायरेक्टली तुम्हाला घाटामध्ये जाऊन भेटतो. इथे आता म्हणजे हा सध्या तरी सरळ स्ट्रेट रोड असणार आहे, खोपली सिटी क्रॉस केल्यानंतर घाट शिक्षण सुरू होईल. चला तर मग डायरेक्ट घाटात भेटूया आपण आता. तर मित्रांनो अष्टविनायकच्या महडच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात तर केली आणि खोपोली क्रॉस करून खंडाळा घाटातही पोहोचलो. परंतु ते सर्व फुटेज जेव्हा मी चेक केलं तेव्हा मला लक्षात आलं की आपला आवाज तर रेकॉर्डच नाही झाला. तर त्यामुळे आता या पुढचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ऑडिओ नॅरेटिंग करणार आहे, म्हणजे व्हॉइस ओव्हर देऊन तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहे. चला तर मग. तर अष्टविनायक महडच्या गणपतीपासून खोपोली सिटीचं जे डिस्टन्स आहे ते अराउंड 7-8 किलोमीटरचं आहे आणि आपल्याला खोपोलीमध्ये जायचं नव्हतं, आपल्याला जायचं होतं खंडाळा घाटामध्ये. तर त्यामुळे खोपोली सिटी क्रॉस करून आम्ही पुढे खंडाळ्याच्या घाट चढायला सुरुवात केली. खंडाळ्याच्या घाटात पोहोचल्यानंतर ती वेडीव्याकडी वळणं आणि निसर्गाचं ते आल्हाददायक रूप यामुळे मी तरी भारावून गेलो आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी आला तर असेच हुरळून जाल हे निसर्गाचं सौंदर्य बघून. पण खंडाळ्याला येत असताना मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पुण्यापासून या किंवा मुंबईपासून या, पण एक्सप्रेस हायवेने यायच्या बदली तुम्ही सरळपणे आपला ओल्ड मुंबई पुणे हायवे पकडा आणि त्या हायवेने तुम्ही खंडाळा घाटात या. नवीन एक्सप्रेसवेला एवढी घाटाची वळणं नाही आहेत आणि तिथे तुम्हाला थांबून या वळणांचा किंवा या निसर्गाचा आस्वाद घेता येत नाही. तर आम्ही निघालो खंडाळा घाटात ओल्ड मुंबई पुणे हायवेने. घाट चढायला सुरुवात केल्यावर थोडासा घाट चढून गेल्यावरच तुम्हाला लागतो तो खंडाळा व्ह्यू पॉईंट. पूर्वीच्या काळी हा घाट अतिशय नॅरो होता त्यामुळे इथे लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागायच्या आणि ट्रॅफिक जाम होत असे. परंतु गव्हर्नमेंटने एक्सप्रेस हायवेसोबतच या घाटातील रस्ताही खूप मोठा केला आहे. तर आता म्युझिक सकट तुम्ही थोडासा घाटाचा अनुभव घ्या, मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो खंडाळा घाट व्ह्यू पॉईंटवरती. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा खंडाळ्याचा घाट? जर तुम्ही खंडाळा लोणावळा घाटात येत असाल तर तुम्हाला फक्त इथेच येऊन रिटर्न गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की अतिशय रमणीय असा निसर्ग तुम्हाला पाहायला मिळतो. घाटात मध्ये तुम्हाला एक ब्रिज लागतो जिथे मी तुम्हाला आता फुटेज दाखवतो आहे,
त्या ब्रिजवरती थांबून तुम्ही फोटोग्राफी करू शकता. एका बाजूला तुम्ही सिटीचा व्ह्यू अनुभवू शकता आणि दुसऱ्या बाजूला खोल दरीचा अनुभव घेऊ शकता. तर असा हा निसर्ग पाहून तुम्ही तुमच्या परतीचा प्रवास करू शकता, म्हणजे एक शॉर्ट राईड तुम्ही करू शकता. पण जर का तुम्हाला पूर्ण दिवस स्पेंड करायचा आहे तर तुम्हाला लोणावळ्याजवळही अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता. तर मी आता एक छोटीशी लिस्ट सांगतो जिथे मी आत्तापर्यंत व्हिजिट केलं आहे आणि पुढे मागे मी पुन्हा एकदा त्या ठिकाणांना व्हिजिट करेन आणि त्याचे व्हिडिओज तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन. तर आता वन बाय वन बघूया की कोणते कोणते प्लेसेस आहेत जे तुम्हाला बघायला भेटतील इथे. लोणावळा खंडाळ्यापासून जवळ तुम्हाला अनेक प्लेसेस आहेत, अनेक फोर्ट्स आहेत, त्याशिवाय अनेक घाट रस्तेसुद्धा आहेत जिथे जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. जवळ अनेक धबधबेसुद्धा आहेत, त्याशिवाय अनेक लेक्ससुद्धा आहेत. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही इथे अनुभवू शकता. आता फोर्ट्सचं म्हणायचं झालं तर इथे टिकोना फोर्ट तुम्हाला जवळ आहे, लोहगड जवळ आहे, विसापूर जवळ आहे आणि अजून काही किल्ले जवळ आहेत. जर राजमाचीला जात असाल आणि तुम्ही जर हार्डकोर बायकर असाल, ऑफरोडर असाल, तर तुम्ही राजमाचीचा ऑफरोडिंग पॅचही अनुभवू शकता. टोटल 35 किलोमीटर्सचा हा पॅच आहे आणि एकदम हार्डकोर ऑफरोडिंग इथे तुम्हाला करता येतं, तर तिथे तुम्ही अनुभवू शकता. जर तुम्हाला लेक व्ह्यू अनुभवायचा आहे तर तुम्हाला मोरबे डॅमजवळ आहे, त्या व्यतिरिक्त पवना लेक जवळ आहे, त्यानंतर मुळशी धरण तुम्हाला जवळ आहे, तर असे लेकसुद्धा तुम्ही अनुभवू शकता. पण जर तुम्हाला घनदाट जंगल आणि घाट रस्ते अनुभवायचे असतील तर खंडाळा घाटातनं पुढे जाऊन लोणावळा सिटीमधनं एक राईड घ्यावा लागतो. जो रस्ता तुम्हाला सरळ घेऊन जातो तामानी घाटामध्ये, त्या व्यतिरिक्त तुम्ही तिथे जवळ असलेल्या टायगर पॉईंटलाही व्हिजिट करू शकता, शिवाय अँबी व्हॅलीमध्ये जाऊ शकता. आणि या तिन्ही ठिकाणी जाणारे रस्ते हे अतिशय सुंदर, म्हणजे असं बोलू शकता ना की निसर्गाने नटलेले आहेत, तर त्या ठिकाणांना तुम्ही व्हिजिट देऊ शकता. आता या ठिकाणांना व्हिजिट कधी जायचं, तर बेस्ट टाईम टू व्हिजिट इन लोणावळा आहे पावसाळा. म्हणजे पावसाळ्यात जर तुम्ही लोणावळा खंडाळा व्हिजिट करत असाल ना तर इथे बघायला मिळणारा निसर्ग काही औरच असतो. परंतु त्या व्यतिरिक्त तुम्ही हिवाळ्यातसुद्धा व्हिजिट करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्ही डिवोशनल असाल, म्हणजे तुम्हाला मंदिरं वगैरे फिरायची असतील, तर इथे महाडचं गणपती मंदिर जवळ आहे. 30 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला पालीचा गणपती बघायला मिळतो. त्या व्यतिरिक्त एकविराईचं मंदिरसुद्धा तुम्हाला जवळ आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देवस्थानंसुद्धा फिरू शकता. ज्याची जशी मर्जी, ज्याला ज्या गोष्टी फिरायच्या आहेत त्या त्या ठिकाणी तो व्हिजिट करू शकतो. शिवाय एकविरेला जात असाल तर तुम्हाला कार्ला आणि भाजे लेणीसुद्धा जवळ आहेत, तर तीसुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. तर असा हा लोणावळा खंडाळा घाट. तर मित्रांनो, या घाटाबद्दलची माहिती मी तुम्हाला आता दिली, पण हळूहळू मी जी तुम्हाला आता ठिकाणं सांगितली ती वन बाय वन व्हिजिट करून त्या ठिकाणांबद्दलही एक स्पेसिफिक व्हिडिओ मी बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला आणखी माहिती मिळू शकेल. कारण की आता आपल्याला वन डे राईड्स करायच्याच आहेत, तर म्हटलं तुम्हालाही एक एक करून सर्व गोष्टी दाखवून द्यावा. तर मित्रांनो, या व्हिडिओला मी आता इथेच थांबवतो. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या फसिनो गाडीबद्दल माहिती देणार आहे. म्हणजे पहिला व्हिडिओ जो आहे ते फसिनोचा वॉक अराउंड येईल आणि त्यानंतर ही फसिनो गाडी आपल्याला राईड करण्यासाठी कशी वाटली, त्याचे प्लस पॉईंट्स कोणते आहेत आणि त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स कोणते आहेत ते मी तुम्हाला राईड करता करता सांगणार आहे. तर पाहायला विसरू नका पुढचे दोन्ही व्हिडिओ. त्याशिवाय हा व्हिडिओ जर तुम्हाला कोणत्याही कारणासाठी आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी प्रसाद सावंत या नोटवरती ह्या व्हिडिओला इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि राईड सेफ. I can hear the demons call when they do what they do.